पानसरे हल्ला झालेला प्राणघातक काय म्हणाल, काय माहिती सध्या? हे अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्य अशा प्रकारचा हा हल्ला आहे आणि पोलिसांनी आता तातडीनं 10 टीम्स तयार केलेले आहेत. हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे, सगळी नाकाबंदी केलेली आहे. मी स्वतः SP ना सांगितलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये तातडीनं यांना पकडलं पाहिजे. त्यांच्या पत्नी आहेत त्या आता ठीक आहेत, त्यांच्याकडून शस्त्रक्रिया चालली आहे. मी आत्ता जी घेतली त्यात शस्त्रक्रिया अजून चालली आहे, पण ते क्रिटिकल आहे. माझी ईश्वराला प्रार्थना आहे की आपल्याला ते सही सलामत या ठिकाणी मिळावे आणि याचा पूर्ण छडा आम्ही लावू. याच्या पाठीमागे काय आहे हे आपण बघू, कारण अशा प्रकारचा हल्ला हा अत्यंत प्रतिगामी आणि अत्यंत निषेधार्य आहे आणि म्हणून राज्य सरकार कुठल्याही परिस्थितीत याचा छडा लावे. दुसरा हल्ला आहे, मॉर्निंग वॉकला गेले असताना झाले, बाईकवरनं येऊन हल्ला केलाय. महाराष्ट्रातील लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येते. मला असं वाटतं की आता हा प्रकार गंभीर आहे. लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन जी आहे त्याच्याकडे आमचं गांभीर्याने लक्ष आहे आणि तातडीनं याच्यावर मला असं वाटतं की त्यांना अटक झाली पाहिजे. या दृष्टीनं सध्या पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे, पण पोलिसांच्या कारवाई दाभोलकरांनी ज्या पद्धतीने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, तोही तपास करायला मी सांगितलंय. त्याही अँगलवर आम्ही विचार करतो आहोत की जाणीवपूर्वक कोणी अशा प्रकारे हे करताय का, किंवा काही प्रतिगामी शक्ती अशा प्रकारे जाणीवपूर्वक हल्ले करून कोणाला टार्गेट करताय का, याचाही आता तपासात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.